हाऊसवाईफ नव्हे होम मेकर कथा संकल्पना भूषण वाणी, लेखन मोहिनी मेढेकर कथा अन अनबसली आयुष्याची घडी रश्मीची सकाळची गडबड सुरू होती राकेशची ऑफिसची बस त्यांच्या सोसायटी बाहेर बरोबर साडेआठ ला यायची त्याआधी त्याचा नाश्ता जेवणाचा डबा रश्मी स्वतः करायची आपलं नवीन लग्न झालंय तर स्वयंपाकाला पोळ्यांना बाई लावू तू नको करत जाऊ सगळं असं राकेशनं अनेक वेळा सुचवून पाहिलं होतं पण स्वयंपाकाची उपजत आवड असलेल्या रश्मीला स्वयंपाकाला बाई लावणं मान्य नव्हतं शिवाय आपण काही नोकरी किंवा कोणतं काम करत या नाही याची नाही म्हटलं तरी रश्मीच्या मनात बोच होतीच पण खरं सांगायचं तर तिच्या मनात भीती होती राकेशला ऑफिसमधून यायला संध्याकाळचे सात तरी व्हायचे सकाळी साडेआठ ते संध्याकाळी सात इतका वेळ घरात रश्मी एकटीच असायची एवढा सगळा रिकामा वेळ तिला खायला उठायचा टीव्ही तरी बघून बघून किती बघणार वाचनाची वगैरे तिला फारशी आवड नव्हती त्यामुळे रोजचं वृत्तपत्रही दहा मिनिटात चाळून व्हायचं घरातली बाकी कितीही कामं उकरून वगैरे काढायची म्हटलं तरी दोघांच्या संसारात तिच्यावर फार काही पडायचं नाही राकेशचे आई वडील गावाकडे होते तर मुलाचा विचार त्यांना इतक्यात करायचा नव्हता आपण स्वतःला कशात तरी गुंतवून घ्यायला हवं पण म्हणजे नेमकं काय करायला हवं हे तिला कळायचं नाही तिचं ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं होतं पण ती अजून शहरी वातावरणाला तितकीशी रुळली नव्हती शिवाय स्वभाव कमालीचा बुजरा संकोची असल्यानं चटकन अनोळखी लोकांशी बोललीये चार लोकात मिसळलीये असंही तिला जमायचं नाही राकेशलाही रश्मीची काळजी वाटायची आपल्याशिवाय ही दिवसभर काय करत असेल याची चिंता त्याला नाही म्हटलं तरी सतावायची राकेश ऑफिसला गेला की रश्मी त्यांच्या प्रशस्त फ्लॅटच्या गॅलरीत बराच वेळ उभी राहायची तिनं तिथे ती मोजक्याच कुंड्या ठेवल्या होत्या रोपांना सकाळीच पाणी घालून झालेलं असायचं पण गुलाबाला नवीन कळी आलीये का तुळशीवर कीड तर नाही ना पडली अशा गोष्टी बघत ती वेळ घालवायची गेल्या काही दिवसात तिचा आणखी एक आवडता छंद झाला होता तो म्हणजे दूरवरच्या पलीकडच्या इमारतींमधल्या एका आजींचं निरीक्षण करण्याचा त्यांच्या फ्लॅटला गार्डन व्ह्यू होता त्याच्या पलीकडे फेज टू मधल्या इमारती होत्या रश्मीचा फ्लॅट चौथ्या मजल्यावर होता तर ती ज्या आजींना बघायची त्यांचं घर तिसऱ्या मजल्यावर होतं त्या आजी दोन्ही हातांनी काहीतरी करत असायच्या मध्ये बरंच अंतर असल्यानं त्या नेमकं काय करतायत हे रश्मीला कळायचं नाही आधी तिला वाटलेलं की त्या विणकाम करत आहेत पण ती पक्क सांगू शकत नव्हती दिवसाचा बराच वेळ आजी त्या खोलीत असायच्या आणि बहुतेक वेळ त्या त्यांच्या कामात मग्न असायच्या आपण त्या आजींना जाऊन भेटावं का असा विचार तिच्या मनात बऱ्याचदा यायचा पण आपल्या अबोल स्वभावामुळे ती तो लगेच झटकून टाकायची असेच दिवसामागून दिवस चालले होते रश्मीचा एकटेपणा वाढत चालला होता हे असंच सुरू राहिलं तर आपल्याला नैराश्य वगैरे तर येणार नाही ना असेही विचार एव्हाना रश्मीच्या मनात डोकावायला लागले ला ला होते कधी नव्हे ते राकेशची तिचे खटके उडायला लागले होते ती दिवसभर घरात एकटी असल्यानं संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर राकेशनं तिला कुठे बाहेर घेऊन जावं असं तिला वाटत असे पण ऑफिसमधून थकून आल्यावर राकेशला कुठेही बाहेर पडायचं नसायचं आपल्या या एकटेपणावर आपल्याला स्वतःला मात करायचे हे अलीकडे रश्मी स्वतःच्या मनात सतत घोकत असायची अशीच एके दिवशी ती गॅलरीत उभे राहून आजींचं निरीक्षण करत होती तर त्या आजींनीही मान तिरकी करत तिच्याकडे बघितलं आता काय करावं ते रश्मीला कळेना ती वळून आत जाणार इतक्यात आजी त्यांच्या फ्लॅटच्या गॅलरीत आल्या आणि त्यांनी तिच्याकडे बघून हात हलवला त्या असं काही करतील हे तिला अजिबात अपेक्षित नसल्यानं ती तशीच जागेवर खिळल्यासारखी उभी राहिली आता आजी खुणेनच रश्मीला त्यांच्या बिल्डिंगपाशी यायला सांगायला लागल्या लग्न होऊन या फ्लॅटमध्ये येऊन तिला सहा महिने झाले होते पण आत्तापर्यंत ती सोसायटीतल्या कोणाशीही एक अक्षरही बोललेली नव्हती त्यामुळे ह्या आजी स्वतहून आपल्याला भेटायला बोलवत आहेत याचं तिला नाही म्हटलं तरी अपरूप वाटलं काय करावं वा? राकेशला फोन करून विचारावं का असे प्रश्न तिच्या मनात यायला लागले पण इतक्या छोट्या गोष्टीसाठी त्याला कशाला फोन करायचा तो कामात असेल असा विचार करत ती घराबाहेर पडली लिफ्टची वाट बघण्यापेक्षा ती भराभर पायऱ्या उतरली आणि पुढच्या पाचच मिनिटात ती आजींच्या बिल्डिंगपाशी पोचली इतक्यात लिफ्टचं दार कुणी सरकवत असल्याचा आवाज आला गेल्या अनेक दिवसांपासून सतत कुठल्या ना कुठल्या कामात घडलेल्या आजी आता हातातली काठी टेकत सावकाश एकेक -एक पाऊल उचलत तिच्याच दिशेने येत होत्या त्या आपल्याला दटावणार तर नाहीत ना अशी भीती रश्मीच्या मनात तरळून गेली पण तिच्याशी नजरानजर होताच त्या अगदी गोड हसल्या जणू त्या दोघींची वर्षानुवर्षींची ओळख होती त्यांना चालायला त्रास होतोय हे जाणवत होतं त्यामुळे रश्मीच भराभर पावलं उचलत त्यांच्याकडे गेली काय म्हणताय आजी रश्मीनं न राहून विचारलं चल घरीच बसूया असं म्हणत रश्मीला काही बोलू न देता त्या तिला आपल्या घरी घेऊन गेल्या घराचं दार त्यांच्या कामवाल्या मुलीनं उघडलं आजी मी रोज तुम्हाला माझ्या गॅलरीतून रश्मी नजर झुकवत म्हणाली मला बघत असतेस ही म्हातारी नेमकं काय करत असते इतक्या वेळ असा तुझ्या चेहऱ्यावर पटलेला प्रश्नही कळतो बरं का इथून मला आजी आपलं बोळक दाखवत हसत म्हणाल्या सॉरी मी असं अगं त्यात काय एवढं मी तुला का बोलावून घेतलं माहितीये का रश्मीनं उत्सुकतेनं विचारलं मी रोज तासन तास जे करत असते ना ते तुला दाखवायला असं म्हणत त्या तिला त्यांच्या आतल्या खोलीत घेऊन गेल्या आजी नेमकं काय करतात हे फायनली आपल्याला कळणार या जाणिवेने रश्मीची उत्सुकता अगदी शिगेला पोचली होती ती आतल्या खोलीत गेली तर तिथे आजींच्या पलंगावर टेबलावर असंख्य रंगीबेरंगी कागद होते काही नुसते काही अर्धवट घड्या घातलेले तर काहींमधून कसले कसले आकार साकारलेले आजी इतकं तल्लीन होऊन लहान मुलांसारखं कागदाचं घडीकाम करत असतील हे रश्मीला खरंच वाटे ना काय झालं आश्चर्य वाटलं ना आजी लहान मुलांसारखं घडीकाम काय करतायत असंच वाटलं ना आजींनी परत एकदा हसत विचारलं नाही तसं नाही पण तुला माहितीये या घडीकामाला काय म्हणतात याला ओरिगामी म्हणतात ही मूळची जपानी कला आहे रश्मीला एकदम आठवलं की सोसायटीतल्या बऱ्याच मुलांकडे अशाच प्रकारच्या कागदी करामती असतात आजी सोसायटीतल्या मुलांना हो ग मीच देते त्यांना त्यामुळे ती हक्कानं घरी येतात भरपूर गप्पा मारतात नाहीतर मला तरी कोण आहे ग को। आजी इतक्या मोठ्या घरात तुम्ही एकट्याच हा प्रश्न विचारायला नकोय हे जाणवेपर्यंत रश्मीच्या तोंडून तो निघून गेला होता आमचे हे पाच वर्षांपूर्वी गेले त्यानंतर मी डिप्रेशनमध्ये होते बघ पण एकुलता एक मुलगा हट्टाना अमेरिकेला घेऊन गेला तिथेच तर शिकले मी ओरिगामी पाच वर्षांपूर्वी मला भेटली असतीस तर काय एकलकोंडी चिडचिडी म्हातारीये असं म्हणाली असतीस मला या ओरिगामीनं आयुष्य परत जगायला शिकवलं बघ काय सांगताय या घडी कामान तुझ कसं असतं रुटीन दिवसभराचं आजींनी रश्मीला विचारलं मिस्टर सकाळी साडेआठला जातात मग दिवसभर मी एकटीच असते काय करावं अजिबात सुचत नाही माझीही अशीच अवस्था झालेली बघ तू किमान वाट तरी बघू शकतेस नवऱ्याची बर ते सोड येत जा की मग दुपारी दोन तास मी शिकवीन तुला ओरिगामी आजी पण मला जमेल अग नक्की जमेल उद्याची बातच नको चल आत्तापासूनच तुझी शिकवणी सुरू करू घे बघू तिथला एक कागद आपण आज एक सुंदर पक्षी बनवूया आकाशात मुक्त बागडणारा मनसोक्त गाणारा आणि स्वातंत्र्याचा मनसोक्त आस्वाद घेणारा असं म्हणत आजींनीही एक कागद घेतला आजी करत होत्या तशा घड्या रश्मी घालत गेली आणि शब्दशः पुढच्या दोन मिनिटात निळ्या रंगाचा एक सुंदर पक्षी ओरिगामीतून साकारला काही क्षण रश्मी अविश्वासानं आपण स्वतःच्या हातांनी साकारलेल्या त्या निर्मितीकडे पाहतच राहिली गोष्ट खरं तर साधीच होती पण त्यातून मिळत असलेलं समाधान अगदी अस्सल होतं त्या क्षणापासून तिची आणि आजींची गट्टीत जमली ती रोज आजींकडे जायला लागली आणि त्या दोघी मिळून ओरिगामीद्वारे आपल्या एकटेपणावर नैराश्यावर मात करू लागल्या रश्मी तू तर अगदी तरबेज झालीस ग नवीन नवीन किती गोष्टी डिझाईन्स करायला शिकलीस आजी कौतुकानं म्हणाल्या आजींकडे यायला लागून रश्मीला तीन एक महिने होत आले होते थँक्यू आजी अहो तुमच्यामुळेच तर ही आगळीवेगळी कला शिकले मी कोणतीही नवीन गोष्ट कलाकुसर पाहिली की ही ओरिगामीत करता येईल का असा विचार येतो हल्ली माझ्या मनात रश्मी भरभरून सांगत होती खरंच कौतुकास्पद आहे हे आता पुढे काय करायचं ठरवलंयस आजींनी रश्मीचा अंदाज घेत विचारलं पण रश्मीला आजींच्या प्रश्नाचा रोखच कळला नाही अग म्हणजे मी तुला सुचवेन की इतकं छान ओरिगामी शिकलीस तर इतरांनाही शिकवायला लाग आजी पण मी नाही स्वतःच्या कोशात राहणं सोडून दे रश्मी आपली सोसायटी इतकी मोठी आहे किती मुलं आहेत त्यांचे ओरिगामीचे क्लासेस घ्यायला सुरुवात कर खरच मुलं येतील माझ्याकडे शिकायला अगं का नाही येणार इतकी छान कला आहे तुझ्या हातात ओरिगामीचे असंख्य फायदे आहेत यामुळे एकाग्रता वाढते फोकस सुधारतो याचा मुलांना अभ्यासात नक्की फायदा होतो तू फक्त क्लास सुरू कर मीही तुझ्याबद्दल सांगायला सुरुवात करते सगळीकडे आजी आपण दोघी मिळून सुरू करायचा का क्लास तेवढाच मला आधार मी तेच सांगतेय रश्मी तुला आधाराची वगैरे तुला बिलकुल गरज नाहीये फक्त स्वतःवर थोडा विश्वास ठेवायला शिक अग मीही आयुष्यभर होममेकरच होते पण मी स्वतःला कधीच कमी लेखलं नाही मी तुझ्या घरीही किती वेळ आलीये किती टापटीप ठेवतेस घर तू तु। तुझ्या हातालाही केवढी छान चव आहे आणि त्या दिवशी तुझे मिस्टरही केवढं कौतुक करत होते तुझं आजींचं ऐकत रश्मीनं घरच्या घरीच ओरिगामीचा क्लास सुरू केला बघता बघता तिच्या क्लासला इतका अलोट प्रतिसाद मिळायला लागला की महिन्याभरातच तिला दुसरी बॅच सुरू करावी लागली तिचं घर सोसायटीतल्या मुलांच्या चिवचिवाटानं गजबजून जायला लागलं ओरिगामीच्या निमित्तानं स्वतःला नवीन गोष्टींमध्ये गुंतवून घेतल्यापासून रश्मी आधीपेक्षा जास्त आनंदी राहायला लागली होती राकेशलाही तिच्या धडपडीचं मनापासून कौतुक वाटत होतं घरी सुरू केलेल्या क्लासला मुलांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्यानं आठवड्यातून दोन तीन दिवस रश्मी आता एका शाळेतही ओरिगामी शिकवायला जात होती ओरिगामीचा अनोखा छंद रश्मीनं केवढा लिलया आत्मसात केला होता आणि या आगळ्या वेगळ्या घडी कामानं तिच्या आयुष्यातून एकटेपणा कंटाळा जणू हद्दपार करून टाकला होता तिच्याही नकळत तिच्या आयुष्याची संसाराची घडी बसली होती आता आपण ऐकले अपर्णा जोग यांच्या आवाजात अन बसली आयुष्याची घडी लेखन मोहिनी मेढेकर तथा संकल्पना भूषण वाणी ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंडस्क्रेटची दोन हजार चोवीसची प्रस्तुती आहे